सदा जन्म देतु सदा यची आस देतु। नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। मंडळी, गुल्हर नावाचा नवीन मराठी सिनेमा येत्या 6 मे 2022 पासून आपल्याला सिनेमागृहांमध्ये बघायला मिळणार आहे आणि या सिनेमामध्ये आपल्याला आपल्या लाडक्या मीनाक्षी मॅडम अर्थातच भार्गवी चिरमुले मेन लीड मध्ये बघायला मिळणार आहेत आणि भली मोठी स्टार कास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला विनायक पोतदार, रवी काळे, सुरेश विश्वकर्मा, माधव अभ्यंकर, किशोर चौगले, रुक्मिणी सुतार, शिवानी बोरकर, मंजिरी यशवंत अशी एक चांगली कलाकारांची फौज आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। हा सिनेमा लिहिला आहे संजय नवगिरे यांनी आणि डिरेक्ट केला आहे रमेश चौधरी यांनी। सो आता या व्हिडिओमध्ये आपण या सिनेमाचा टीजर बघणार आहोत आणि हा टीजर बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर सध्या माझी मीनाक्षी मॅडम बरोबर अर्थातच भार्गवी चिरमुलेंबरोबर जी मालिका कलर्स मराठीवर सुरू आहे त्या मालिकेचं नाव आहे आई मायचं कवच। ती मालिका सुद्धा पाहायला विसरू नका, येत्या सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजल्यापासून। काहीतरी गडबड केली मी, येत्या नाही ऑलरेडी ती सुरू आहे। सो सोमवार ते शनिवार 10 वाजल्यापासून ती मालिका बघायला विसरू नका आणि आता थोडाही विलंब न करता करूया गुल्हर या सिनेमाच्या टीजरची सुरुवात। टीजर आहे 1 मिनिट 17 सेकंडांचा, करतोया टीजरला सुरू। देवा जन्म देतू सदा यची आस देतू आनंदाची रास देतू आणि गळ्याला फासबी देतू। आपण चालत राहायचं देवाचे उपकार मानून शेवटी देवाजीच देणं जन्माच सोनं। आयुष्याला वळण देता आलं पाहिजे, ठिणगीची मशाल बनते आणि तीच ठिणगी बेचिराकही करू शकते। टीजरवर मी एवढंच लक्ष देत आहे की खूप इमोशनल, डोळ्यात पाणी आणणारा हा सिनेमा वाटतोय। कदाचित भरपूर अवॉर्ड सुद्धा या सिनेमाला मिळतील, पण टीजर बघून वन लाईन काय आहे त्याचा काहीच अंदाज येत नाही। होपफुली तो ट्रेलर बघितल्यानंतर येईल। या टीजरमध्ये जे नरेशन होतं किंवा जे म्युझिक वापरण्यात आलं होतं त्या म्युझिकमुळे नक्कीच उत्सुकता वाढली आहे, पण जरा या सिनेमाची वन लाईन काय आहे त्याचा अंदाज आला असता या टीजरच्या माध्यमातून तर जरा बरं झालं असतं। बट कलाकार तर सगळे जोरदार बॅटिंग करणारे आहेतच, त्याचबरोबर ज्या प्रकारचं म्युझिक वापरण्यात आलं होतं किंवा नरेशन ज्या पद्धतीचं होतं त्याच पद्धतीनी जर ही अख्खी कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली, आय थिंक 2-2.5 तासांचा चित्रपट असेल, या सिनेमाना बक्षिसांचा पाऊसच पडेल या सिनेमावर असं काही म्हणायला हरकत नाही। सो मंडळी, वन लाईन मला जरी कळली नसली तरी मी हा टीजर बघून ट्रेलर बघण्यासाठी निश्चितच खूप उत्सुक आहे। तुम्हाला हा फक्त अजून जरा क्लॅरिटी हवी होती की हा सिनेमाची नक्की बांधलाईन काय आहे हे माझं मत आहे। तुम्हाला काय वाटतं या हा टीजर बघून हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता आणि मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका आणि हा सिनेमा येत्या 6 मे पासून आपल्याला चित्रपट गृहांमध्ये बघायला मिळणार आहे हे सुद्धा तुमच्या मित्राला आणि परिवाराला सांगायला विसरू नका। धन्यवाद। देवा जन्म देतु सदा यची आस देतु आनंद।